नमस्ते मी दीपाली फ्रॉम पिनाकल वस्तू पुणे आजचा टॉपिक आहे निगेटिव्ह झोन्स आणि निगेटिव्ह झोनचा यूज कसा करायचा तर त्याबद्दल आपण बोलूया आता तुम्ही म्हणा आपल्या घरात निगेटिव्हिटी कुठून येते निगेटिव्हिटी आणि हे निगेटिव्ह झोन्स कसे असतात आपण जेव्हा कोणती पण वास्तू चेक करतो तुमचं घर असू द्या शॉप शोरूम हॉटेल रेस्टॉरंट फॅक्टरी सगळ्यांना आपण चार डिरेक्शनने चेक करतो राईट या चार डिरेक्शनला जेव्हा आपण सोळा डिरेक्शन्समध्ये डिवाईड करतो त्यातले तीन असे झोन्स असतात किंवा तीन डिरेक्शन्स असतात ज्याला म्हणतो निगेटिव्ह झोन्स आता याच्यातला पहिला झोन आहे तो ईस्ट साऊथ ईस्ट ईस्ट साऊथ ईस्ट झोनला आम्ही म्हणतो चर्निंगवाला झोन चर्निंग म्हणजे चर्निंग म्हणजे गिरणी लाईक मिक्सर वॉशिंग मशीन अशा सगळ्या वस्तू या फक्त चर्निंग करतात तर या चर्निंगवाल्या झोनमध्ये जर तुम्ही जास्त टाईम घालवला कोणता एक विचार तुमच्या आगात डोक्यात असेल त्या एका विचाराचं एक विचार चक्र बनतं आणि त्या एका विचाराने हजार लाखो विचार बनतात पण त्याचा यूज काही होत नाही आणि त्यामुळे इथे बसणं थोडंसं अवॉइड करा त्याच्यामुळे नुसतंच तुमची विचारचक्र बनतो पण त्याच्यातून कन्क्लुजन काही निघत नाही सो so, कधी असं झालं की नवरा बायकोचं भांडण झालं छोटासा वाद झाला तर ह्या शक्यतो या झोनमध्ये बसू नका की त्या वादाचं एक मोठं भांडण निर्माण होईल सो so, अवॉइड करा या झोनचा दुसरा झोन आहे साऊथ साऊथ वेस्ट जो आहे एक्सपेंडिचर आणि डिस्पोजलचा झोन एक्सपेंडिचर डिस्पोजलचा झोन याच्यासाठी की या डिस्पोजल झोनमध्ये जर तुम्ही अशा गोष्टी ठेवल्या की ज्या वा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये अननेसेसरी एक जागा अडवून बसतात तर या झोनचा जोन झोनचा तुम्ही त्यासाठी यूज करू शकता तिसरा झोन आहे वेस्ट नॉर्थ वेस्ट ज्याला आम्ही म्हणतो डिप्रेशनचा झोन डिप्रेशनचा झोन म्हणजे या ठिकाणी बसून जर तुम्ही जास्त विचार करायला बसलात तर एक डिप्रेशन मोडमध्ये जाऊ शकता म्हणजे कोणता चांगला विचार या ठिकाणी येत नाही पटकन जर जास्तीत जास्त वेळ तुम्ही याच्यात घालवलात तर एक फायनली असं होतं की हे माझ्याबरोबर वाईटच झालेलं आहे आणि हे लोक माझ्याशी असेच वागतात सो कोणता चांगला चार तुम चार थे थे सा आ, आ, विचार तुमच्या डोक्यात येत नाही तुम्ही फक्त निगेटिव्ह विचारच करता म्हणून अवॉइड करा की ह्या झोनचा जास्त जास्त विचार करण्यात किंवा जास्त यूज कराण्यात विचार करू नका आता या तीन झोन्समध्ये हे तिन्ही झोन्स असं निगेटिव्ह आहेत आणि आपलं घर किंवा जी आपली जागा असते प्रॉपर्टी म्हणा हॉटेल म्हणा रेस्टॉरंट शॉप आता छोट्याशा छोट्या जागे त्याचा यूज कसा करणार सो एक छोटंसं सा हे सांगते की अगर घर आहे किंवा शॉप आहे रेस्टॉरंट आहे अशा जागी जर या तीन गोष्टी आहे तीन झोन्सचा जर सही यूज करायचा असेल तर बेटर आहे आपल्या घरात दोन निगेटिव्ह गोष्टी असतात घरात म्हणा किंवा फॅक्टरी हॉटेल रेस्टॉरंट कुठेही दोन निगेटिव्ह गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात पहिले असतं टॉयलेट वॉशरूम जर ते घराच्या आतमध्ये असेल किंवा शॉपच्या आतमध्ये असेल आणि दुसरं असतं डस्टबिन डस्टबिन ऑब्वियसली आपण आपल्या घराच्या आतमध्ये ठेवतो आणि एक किचनमध्ये असते किंवा सपोज कोणाची बाहेरसुद्धा असू शकते बाहेर असेल तर चांगलं असेल जर घरात असेल तर या डस्टबिन आणि टॉयलेटमधून जेवढी निगेटिव्हिटी बाहेर पडते ती आपल्या पूर्ण घराला काफी असते म्हणून ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या शक्यतो या दोन ते ती तीन ती या तीन झोन्समध्ये शक्यतो ठेवाव्यात म्हणजे अगर तुम्ही प्लॅन करत असा की तुमच्या नवीन घराचा तुम्ही लेआउट बनवत असाल या तीन झोन्सचा जरूर विचार करा टॉयलेट बाथरूम आणि डस्टबिनसाठी डस्टबिन म्हणा स्टोरेज रूम म्हणा किंवा स्विपिंग टूल्स क्लिनिंग टूल्स जेवढे काही अननेसेसरी आयटम्स असतात घरातले ते या ग तिन्ही झोन्समध्ये ठेवू शकता म्हणजे त्याचा यूज होऊन जातो आणि जे निगेटिव्हिटी दुसऱ्या कुठल्यापासून येणार असेल ती निगेटिव्हिटी तिथे सेटल होत होते सो so, जेव्हा कुठे लेआउट बनवत असाल किंवा नवीन घराचं प्लॅनिंग करत असाल ती या तीन झोन्सचा जरूर विचार करा आणि आय होप जे काय मी सांगितलं त्याचा तुम्ही आ, विचार कराल आणि काही हेल्प लागली तर प्लीज मला सांगा आय एम देअर टू हेल्प यू थँक यू सो मच